जय मल्ला रेसिपीज या चॅनेलच्या वतीने आज मी आपणास अरबी फ्राय ही रेसिपी दाखवणार आहे. त्यासाठी जे काही साहित्य लागते व कशी तयार करतात ते मी आपणास सांगणार व बनवूनही दाखवणार आहे. अर्धा किलो अरबी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. गॅस चालू करून पातेल्यामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे. आता त्यामध्ये एक चमचा मीठ घालते. अरबीच्या मुंडल्यांना खाज असते, ती खाज निघून जाण्यासाठी पाण्यामध्ये 4 ते 5 कोकम टाकले. आता ह्या अरबीच्या मुंडल्या पाण्यामध्ये घालून चांगल्या शिजवून घेते. अरबी चांगली शिजली आहे की नाही हे बघण्यासाठी झाकण काढून सुरीचं टोक मी अरबीच्या मुंडल्यांमध्ये घातलं आणि ते अलगदपणे तसंच्या तसं बाहेर आलं. ह्याचा अर्थ आपल्या अरबीच्या मुंडल्या छानपैकी शिजलेल्या आहेत. गॅस बंद करून ह्या अरबीच्या मुंडल्या मी झाऱ्याने बाहेर काढून थंड करण्यासाठी ठेवून देते. अरबीची कापं मॅरिनेट करण्यासाठी अर्धा लिंबू घेतलेला आहे. लिंबाचा रस मी घेणार आहे. 2 हिरव्या मिरच्या, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि थोडं आलं घेतलेलं आहे. ह्याची पेस्ट मी करून घेणार आहे. 1 चमचा मीठ घेतलेलं आहे. 1 चमचा जिरेपूड घेतलेली आहे. 1/2 चमचा काश्मीरी मिरची पावडर, 1/2 चमचा लाल तिखट पावडर, 2 चमचे धण्याची पूड घेतलेली आहे. मुंडल्या थंड झालेल्या आहेत, त्या मी आता अशा सोलून घेते. अशा प्रकारे सर्व मुंडल्या मी सोलून घेतलेल्या आहेत. आता ह्या अरबीच्या मुंडल्यांचे मी गोल काप करून घेत आहे. आता ह्या अरबीच्या कापांना मी आलं, मिरची, लसूण, हळद आणि लिंबू ह्याची पेस्ट आहे ती सर्वांना लावून घेते व्यवस्थित. एका भांड्यामध्ये 1 चमचा मीठ घेतलं आहे. 2 चमचे धणेपूड घेतलेली आहे. 1 चमचा जिरेपूड घेतली. 1/2 चमचा लाल तिखट, 1 चमचा तांदळाचं पीठ, 1/2 चमचा काश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा बेसन. हे सर्व मसाले आणि पीठ चमच्याने एकजीव करून घेते. हे सुके मसाले आणि पीठ हे मॅरिनेट केलेल्या अरबीच्या कापांवर शिंपडते. सुके मसाले आणि पीठ व्यवस्थितरित्या कापांना लावून घेते आणि 5 मिनिटांसाठी झाकून ठेवते. पाच मिनिटांनंतर गॅस चालू करून त्याच्यावर मी तवा ठेवलेला आहे आणि थोडं तेलही गरम करत ठेवलेलं आहे. तेल गरम झाल्यावर अरबीची कापं अशी मी तेलामध्ये बुडवून अशी भाजत ठेवते आणि अशा प्रकारे सर्व अरबीची कापं आहेत ते मी अशी तव्यावर शॅलो फ्राय करून घेते. अरबीच्या कापांची एक साईड भाजून छानपैकी झालेली आहे तर आता ते परतून दुसरी साईड भाजण्यासाठी तव्यावर ठेवून देते. सर्व अरबीच्या कापांची दुसरी साईडही व्यवस्थितरित्या भाजून झालेली आहे. आता हे सर्व अरबीचे काप मी ताटामध्ये टिश्यू पेपरवर काढून घेते की जेणेकरून अतिरिक्त तेल असेल ते त्या टिश्यूमध्ये शोषलं जाईल.
अशा प्रकारे अरबी फ्राय ही रेसिपी माझी पूर्ण करून झालेली आहे। तर आपणही एकदा हे करून बघावेत आणि माझ्या जयमल्ला रेसिपीज या चॅनेलला लाईक करावं, शेअर करावं, सबस्क्राईब करावं आणि कमेंट्सही कराव्यात। धन्यवाद।